चला बघूया पुढची सुभाषित. मुलांनो आपण पुढचं सुभाषित आहे एक छान विचार सांगणार, सहती कार्य साधिका, म्हणजेच एकता ही कार्य साध्य करून देणारी असते. मुलांनो तुम्हाला त्या शेतकऱ्याची गोष्ट माहिती का, की जो आपल्या चार मुलांना एक काठ्यांची मुळी देतो आणि त्यांना सांगतो की ही तोडून दाखवा. त्या चारही मुलांनी ती काठ्यांची मुळी प्रत्येकाने आपापल्याजवळ घेतली, पण चारींनाही शक्य झाले नाही ती तोडणे. मग शेतकऱ्याने काय केलं, त्या काठ्यांच्या मुळीतून प्रत्येकी काठ्या वेगवेगळ्या केल्या आणि चारही मुलांजवळ एक एक काठ्या दिल्यात. मग मात्र प्रत्येकाजवळ एक एकच काठी आल्यामुळे ती काठी तोडणे शक्य झाले. तर ह्या गोष्टीचं तात्पर्य काय, जेव्हा काठ्या एकत्र होत्या तेव्हा तोडणे अशक्य होते आणि वेगवेगळ्या केल्या तेव्हा मात्र ती तोडणे शक्य झाले. पण म्हणजेच एकतेचे बळ श्रेष्ठ असते. असेच एकतेचे बळ श्रेष्ठ करण सांगणारे हे आपले सुभाषित. सहती कार्य साधिका ही त्यामध्ये सुक्ती आहे, म्हणजेच एकता ही कार्य साध्य करून देणारी असते. त्यासाठी काय उदाहरण दिलंय, अल्पानामपि वस्तूनां सहती कार्य साधिका, म्हणजे कमी दर्जाच्या वस्तूसुद्धा जर एकत्र आल्या तर कार्य पूर्ण होते. उदाहरणार्थ तृणैर्गुणत्वम् आपन्नै बध्यन्ते मत्तदन्तिन, म्हणजे क्षुल्लक असणाऱ्या अशा गवताने सुद्धा माजलेले हत्ती बांधले जातात. मग गवताने बांधता येतात का हत्ती, तर नाही. त्या गवतापासून दोरखंड तयार केला जातो आणि त्या दोरखंडाने हत्ती बांधले जातात. पण हत्ती कसे, शब्दार्थांमध्ये मी म्हटलंय मत्तदंतीन, माजलेले हत्ती. तर माजलेले हे विशेषण हत्तींना दिलं जातं. तर का दिलं जातं, प्रत्येक विशेषणे म्हणजे मनुष्यांसाठी प्राण्यांसाठी वेगवेगळे असतात. तर हत्तीची वागणूक ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे हे माजलेला हा शब्द फक्त हत्तीसाठी वापरला जातो. हत्ती ज्यावेळी खूप खातो आणि त्याला अपचनाचा त्रास होतो तेव्हा तो खवळतो. त्याला त्या अपचनाचा त्रास होत असल्यामुळे तो काय करतो, आपल्या सोंडेमध्ये जे काही येईल ते उचलून फेकतो. विध्वंस वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होते, म्हणून त्याला म्हटलं जातं माजलेले. तर हे झालं त्याचं विशेषण. आणि सहती शब्दाचा अर्थ आहे एकता. तर याप्रमाणे हे सुभाषित आहे. सुभाषितात काही संधी आहेत, बाकीच्या मी फळ्यावर घेतल्या आहेत, बाकी आपल्याला सुभाषिताखाली दिलेल्या आहेत. अल्पानाम अपि, अल्पानाम अधिक अपि, हलंत शब्द येतो. षष्टी एक षष्टी बहुवचनाचा हा शब्द आहे अल्पानाम, त्यामुळे इथला म जो आहे हलंत आहे आणि हलंत म पुढे आला अ, तर त्याचं व्यंजन तयार झालं म. पुढची संधी आहे तृणैर्गुणत्व, तृणही अधिक गुणत्व. तृणही शब्द झाला तृतीया बहुवचनाचा, त्यापुढे आला विसर्ग आणि विसर्गापुढे तृतीय व्यंजन हे वर्गीय व्यंजन. क वर्गीय व्यंजन आल्यामुळे तिथल्या विसर्गाचा झाला र, जो ग च्या डोक्यावर गेलेला आहे. पुढची संधी मी इथे दिली गुणत्वम मापन्नै, गुणत्व अधिक आपन्नै. गुणत्वम शब्द आहे तद्धित नपुसकलिंग शब्द, म्हणून तो आहे म हलंत आणि त्यापुढे आला आ हा स्वर, म्हणून हा शब्द तयार होतो गुणत्व मापन्नै. तर या सुभाषितात आपण शिकलो की एकता ही कार्य पूर्ण करून देणारी असते. आता जाऊया आपण पुढील सुभाषिताकडे.